महाराष्ट्राची राजधानी मुंबईजवळ सोमवारी रात्री एका विमानाला फ्लेमिंगोच्या कळपाशी धडक दिल्याने 36 पक्ष्यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मुंबईतील घाटकोपर येथील लक्ष्मीनगर भागात घडली, त्यामुळे विमान तातडीने उतरवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि केबिन क्रू सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. मुंबई विमानतळावरील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री 9:18 वाजता एमिरेट्सचे फ्लाईट EK-508 पक्ष्यांच्या कळपाशी आदळले. यानंतर विमान मुंबई विमानतळावर सुरक्षित उतरले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत शोध सुरू असताना सुमारे 29 फ्लेमिंगोचे मृतदेह सापडले, तर मंगळवारी सकाळी आणखी 4 ते 5 मृतदेह सापडले. हे स्थलांतरित पक्षी डिसेंबरच्या आसपास या किनाऱ्यावर पोहोचतात आणि मार्च एप्रिलपर्यंत ते दिसतात. या घटनेमुळे पर्यावरण प्रेमी आणि प्राणी हक्क कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. फ्लेमिंगोच्या संरक्षणासाठी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी करत आहे.